आनंद म्हणजे आत्मिक समाधान मिळतं, बाकी काय माणूस माणसाच्या कामाला येतो. आपण एक दिवस ईद पुढं ढकलायची, कारण माऊली आल्यावर माऊलीच्या दिवशी तर माणसा चालत नाही. म्हणून लोणंदवाल्यांनी सगळ्या गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे ईद पुढे ढकलली. अल्ताफ सय्यद पेशाने ड्रायव्हर. एका सामान्य कुटुंबातील अल्ताफ सय्यद गेल्या 20 वर्षांपासून माऊलींच्या वारीत चालणाऱ्या वारकऱ्यांची जमेल ती आणि जमेल तितकी सेवा करतात. वारी सोहळा हा सर्वांचा, इथं ना जातीची कुंपणं ना धर्माच्या भिंती. वारीमध्ये सहभागी झालेले सर्व समान, वारकरी हीच त्यांची एकमेव ओळख. पायी वारीच्या 18 दिवसांच्या प्रवासातही अनेक ठिकाणी याच एकतेचे दर्शन घडते. अल्ताफ सय्यद यांच्यासारखे अनेक लोक आपल्या कृतीतून एकतेचा संदेश देणाऱ्या वारीची पताका खांद्यावर वाहत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा 2 दिवस लोणंदमध्ये मुक्काम असतो. संत मीराबाई दिंडी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात चालते. गेल्या 16 वर्षांपासून संत मीराबाई दिंडीतील वारकऱ्यांच्या राहण्या खाण्याची सेवा अल्ताफ सय्यद पाहत आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी बँक ऑफ महाराष्ट्र .in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. कमीत कमी 20-22 वर्षापासून आमच्या इथं परंपरा आहे. आणि ही जी मीराबाई संत मीराबाई दिंडी आहे, ही गेल्या 16 वर्षापासून इथं उतरते. वारकरी हे पालखीच्या वेळेलाच असतात फक्त. आधीमध्ये ज्या वेळेला पंढरपूरला जातात त्यावेळेला इथं येऊन गाठ घेऊन जात असतात. काय सेवा त्यांना इथं राहायचं, त्यांना काय पाहिजे हवं नाही ते बघायचं. आपल्याच्याने जेवढं होईल त्यांना तेवढं सहकार्य करायचं. त्यांना काय पाहिजे काय नको, बाकी त्यांच्या आमच्याकडनं काहीच अपेक्षा नसते. आनंद म्हणजे आत्मिक समाधान मिळतं, बाकी काय माणूस माणसाच्या कामाला येतो. आणि आम्ही दरवर्षी आतुरतेने यांची वाट पाहत असतो. पालखी आले की आमचा उत्साह सहस होतो. आता माझा एक ट्रक उभा आहे, 2 पुण्यात उभे आहेत. पालखीसाठी कायम गाड्या उभ्या असतात. आमच्या घरचे सगळे असतात. त्यात त्यांची भजनं होतात, भारडं होतात, कीर्तनं होतात. ते सगळे आवर्जून बघत असतो आम्ही सहकुटुंब सहपरिवार. आत्ताच इथं भारूड झाले, आता ते महाराजांचं नाव त्यांनाच माहिती. पण आम्ही आपल्या मजेने हौसेने ऐकत असतो. त्यातनं बराचसा बोध मिळतो ना त्या भारुडातनं. असं सगळं आमच्या घराला वारसा आहे. आमच्या आजोबा शास्त्रीय संगीत म्हणायचे, त्यांचा मेळा होता सुमन मेळा म्हणून. तर त्यांना गावात शास्त्रीय नाव मिळालेलं आहे. त्यामुळं आम्हाला गावात जास्त करून सय्यदच्या ऐवजी शास्त्री म्हणून ओळखतात. आमच्या वडील असताना तर आम्ही आपले मराठ्याचे हिंदूंचे 12 सण साजरे करायचो. गुढी पाळायला गुढीसुद्धा उभारायचो. काय नाही, त्यावेळेला सगळ्यांनी ठरवलं. आमचे बाळासाहेब बागवान म्हणून नेते होते, स्वर्गीय बाळासाहेब बागवान. तर सगळी मीटिंग बोलवली आमच्या जमातीची. आणि हा ठराव मांडला गेला की आपण एक दिवस ईद पुढं ढकलायची, कारण माऊली आल्यावर माऊलीच्या दिवशी तर माणसा चालत नाही. म्हणून लोणंदवाल्यांनी सगळ्या गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे ईद पुढे ढकलली आणि त्या दिवशी ईद साजरी केली. पालखी ज्यावेळेला इथून गेली त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांनी ईद साजरी केली. गेली 16 वर्षापासून आमची दिंडी येते येते. खरं तर तीर्थयात्रा म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराजांनी केली. आणि त्यांच्या काळामध्ये सुद्धा ते कबीर महाराजांच्या घरी गेले होते. म्हणजे अगदी तो समन्वय साधत असताना आज माऊलींच्या सोहळ्यामध्ये कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नाही जाण विष्णुदास, अगदी सर्व धर्म समभाव या उक्तीने हा वारकरी पंढरपूरला जात असताना कोणत्याही धर्माचा भेद न धरता सर्व धर्म समभाव किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ याप्रमाणे हे आपला माऊलींचा पायी पालखी सोहळा जात असतो. आणि 16 वर्षापासून या ठिकाणी अगदी 2 दिवस आनंदात सकाळचा काकडा असेल, दुपारचं भजन असेल, संध्याकाळी हरिपाठ असेल, परत संध्याकाळचं कीर्तन असेल, इतका आनंदात या ठिकाणी 2 दिवसाचा आम्ही हा उत्सव साजरा करत असतो. आणि या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना सहकार्य असतं. कधीही कोणत्या वारकऱ्याला दुखवलं जात नाही, उलट आम्ही येण्याची ते आतुरतेनं वाट पाहत असतात. म्हणून हे सगळेजण वारकरी पंढरपूरच्या दिशेनं जात असताना हा एक आनंद आम्हाला लोणंदमध्ये 2 दिवस अनुभवायला मिळतो. आणि तुकाराम महाराजांच्या शब्दांमध्ये सांगायचं झालं भाषेमध्ये, तर मानवी जीवनाची सार्थकताच आहे की पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे, पंढरपूर पाहिलं पाहिजे. तुकामणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. म्हणून जन्माचं सार्थक करायचं असेल तर पंढरपूरला गेलं पाहिजे. आणि पंढरपूरला जात असताना आज हा लोणंदचा मुक्काम खूप आनंदात आहे. रामकृष्ण आहे.
वारी सोहळा मुळातच जात, धर्म, पंथ, पक्ष, प्रांत, लिंग असा कोणताही भेदाभेद मानत नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आपल्या संतांनी शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राच्या मातीत रोवलेली एकतेची बीज समाजात खोलवर रुजली आहेत हेच सत्य. वारी सोहळ्यातील असेच नवनवीन विषय तुम्ही डिजिटल प्रभातवर पाहू शकता.